नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात चार अगदी सोप्या पद्धतीने कलिंगडमधल्या बिया कशा काढायच्या या पद्धतीने कलिंगड जर कट केले तर एकही बी शिल्लक राहत नाही शिवाय मुलांनाही ते खायला अगदी सोपं जातं आणि कट केलेले कलिंगड स्टोअर करून ठेवायला सुद्धा सोपं जातं तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक कलिंगड घेतलेला आहे दोन वेळा स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आता पहिल्या पद्धतीमध्ये या कलिंगडाचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने बरोबर मधोमधे कट देऊन याचे दोन भाग मी करून घेतलेले आहेत आता जो पहिला भाग आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे मी आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याला कट करून घ्यायचा आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे एवढं अंतर ठेवून याला आता कट करून घ्यायचं आहे कलिंगड कट करताना नेहमी सुरी मोठी वापरावी आणि त्याला धार व्यवस्थित असावी म्हणजे ते कट करायला सुद्धा अगदी सोपं जातं आणि अगदी झटपट होतं तर आता दुसऱ्या बाजूनी सुद्धा याप्रमाणेच याला कट करून घ्यायचं आहे एका हाताने कट केलेले पार्ट्स व्यवस्थित पकडून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा या प्रकारेच याला कट करून घ्यायचंय कितीही मोठं कलिंगड असेल सूर्य अगदी धारदार आणि मोठी असेल तर कलिंगड अगदी व्यवस्थित कट होतात तर हे पहा मी पूर्ण याला आता कट करून घेतलेलं आहे आता तुम्ही याला अलग दुचलून असंच एका प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये ठेवू शकता आणि तुम्ही पाहू शकता याचा एक पार्ट मी तुम्हाला काढून दाखवलेला आहे तर हे पहा या पद्धतीने याला पकडता सुद्धा येतं आणि अगदी इझिली खाता सुद्धा येतं मुलांना सुद्धा या पद्धतीने खायला अगदी सोपं जातं आता याचा तुम्ही प्रत्येक पार्ट काढून यातल्या बिया काढू शकता छोटे छोटे पीस असल्यामुळे बियासुद्धा अगदी इझिली निघतात आणि सगळ्या बिया निघतात तर अशा प्रकारे प्रत्येक पीसमधल्या बिया काढून तुम्ही याला असंच ठेवू शकता हे कलिंगड तुम्ही असंच प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा या प्रकारे त्याचा प्रत्येक पीस काढून या प्रकारे प्लेटमध्ये सुद्धा सर्व करू शकता या पद्धतीने जर कलिंगड कट करून दिलं तर मुलांनासुद्धा ते खूप आवडतं आणि खायलासुद्धा अगदी सोप्पं जातं तर तुम्ही पाहू शकता सगळ्या बिया यातल्या अगदी व्यवस्थित निघतात एकही बी शिल्लक राहत नाही खायला सुद्धा अगदी सोप्पं पडतं आणि स्टोअर करून ठेवायला सुद्धा अगदी सोपं पडतं तर ही पद्धत एकदा नक्की वापरून पहा आता दुसऱ्या पद्धतीमध्ये उरलेला जो कलिंगडाचा अर्धा भाग आहे त्याला या प्रकारे आता कट करून घ्यायचं आहे आणि या प्रकारे त्याला आता स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचा आहे सुरी अगदी खालीपर्यंत न्यायची म्हणजे सगळा भाग अगदी छान कट होतो या पद्धतीने जर तुम्ही कट केलं तर डायरेक्ट प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही याला कट करून देऊ शकता आणि हे सुद्धा छोटे छोटे पीस असल्यामुळे बियासुद्धा सगळ्या निघतात या पद्धतीने तुम्ही कट करून जर ते मुलांना खायला दिलं तर ते टूथपिकने किंवा फोर्कच्या सहाय्याने अगदी इझिली खाऊ शकतात तर तुम्ही पाहू शकता एकही बी यामध्ये शिल्लक राहत नाही आणि स्टोर करून ठेवायला सुद्धा हे खूप सोपं पडतं आता तिसऱ्या पद्धतीमध्ये कलिंगड आता या प्रकारे कट करून घ्यायचं आहे तर बरोबर मधोमध मद कट देऊन याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत जो पहिला भाग आहे त्याला बरोबर मधोमध मद एक कट देऊन पुन्हा याचे दोन भाग करून घ्यायचेत तर इथे मी आता पहिला पीस घेतलेला आहे अगोदर याच्या सगळ्या बिया काढून घ्यायच्यात आणि सुरीच्या सहाय्याने बिया काढायला सुद्धा अगदी सोपं जातं सगळ्या बिया काढून घेतल्यानंतर आता याला याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे तर एका साईडने सुरीने याप्रमाणे अगोदर याला कट करून घ्यायचं आहे कलिंगडाची साल आहे ती अगोदर सेपरेट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी याला खालीपर्यंत अगदी व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि जो रेडवाला पार्ट आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे आता या पद्धतीने याला एवढं अंतर ठेवून कट करून घ्यायचं आहे यापेक्षा छोट्या पीसमध्ये सुद्धा तुम्ही याला कट करून ठेवू शकता आता जो कट केलेला पार्ट आहे तो या पद्धतीने प्रत्येक पीस याचा अरेंज करून ठेवायचा आहे कलिंगड कट करण्याची ही पद्धत सुद्धा अगदी सोपी आहे आणि मुलांना सुद्धा या पद्धतीने कट केलेलं कलिंगड खूप आवडतं काही बिया आतमध्ये राहिल्या असतील तर या पद्धतीने त्या काढू शकता असंच तुम्ही याला सर्व करू शकता या पद्धतीने कट केलेले कलिंगड दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि अगदी इझिली खाता येतं फोर्कच्या साह्याने मुलं ते इझिली खाऊ शकतात आता चौथ्या पद्धतीने कलिंगड कसं कट करायचं ते पाहूयात तर त्यासाठी उरलेला जो कट केलेला कलिंगडाचा पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे आणि साधारण एवढं अंतर ठेवून याला या प्रकारे आता कट करून घ्यायचं आहे यापेक्षा छोट्या पीसमध्ये सुद्धा तुम्ही याला कट करून घेऊ शकता जे आतल्या बिया काढायला अजून सोपं जातं तर हे पहा मी याला आता या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आता सगळ्यात अगोदर सगळ्या पीसमधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत सगळ्या बिया काढून झाल्यानंतर याला आता याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे तर बरोबर मधोमध आपल्याला छोटा तुकडा ठेवायचा आहे पकडण्यासाठी आणि साईडला जी साल शिल्लक राहते ती कट करून घ्यायची तर अशा पद्धतीने दोन्ही साईड याच्या कट करून घ्यायच्या आहेत आणि मधला भाग शिल्लक ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता हा पीस पकडायला सुद्धा अगदी सोप्पा जातो आणि खायला सुद्धा ते अगदी सोप्पं पडतं याला शेपसुद्धा खूप छान येतो त्यामुळे मुलांना सुद्धा ते खूप आवडतं आणि एखाद्या कंटेनरमध्ये हे स्टोअर करून ठेवायलासुद्धा अगदी सोपं जातं आणि तुम्ही पाहू शकता दिसायलासुद्धा हे खूप सुंदर दिसत आहेत आणि कट करायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही आता तुम्हाला अगदी झटपट कलिंगड कट करायचं असेल तर ही पद्धत वापरू शकता तर कलिंगडबरोबर मधोमध कट करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने त्याच्या अगोदर सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत आता या पद्धतीने त्याला डायरेक्ट कट करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने स्क्वेअर शेपमध्ये याला कट करून घ्यायचं आहे है। एकदा असं याला कट करून घेतल्यानंतर याच्या साईडनी सुद्धा कट करून घ्यायचं आहे है। आणि त्याची जी साल आहे त्याच्यापासून हे सेपरेट करून घ्यायचं आहे है। तर अगदी झटपट कलिंगट कट करून हवं असेल तर ही पद्धत तुम्ही नक्कीच वापरू शकता आणि या पद्धतीने कट केलेले कलिंगट प्लेटमध्ये असंच ठेवून दिलं तरी चालतं टूथपिकच्या किंवा फोर्कच्या सहाय्याने सगळेजण सा अगदी इझिली खाऊ शकतात आणि यातला एक एक पीस काढून याला स्टोर सुद्धा करून ठेवता येतं तर आता उन्हाळा तर सुरू झालेलाच आहे आणि यामध्ये कलिंगड खायला तर सगळ्यांना खूपच आवडतं पण ते कट करणं आणि त्यातल्या सगळ्या बिया काढणं खूप अवघड वाटतं आणि कधीकधी त्यातल्या बिया काढायचा कंटाळा सुद्धा येतो तर कितीही मोठं कलिंगड असू दे या चार सोप्या पद्धतीने त्यातल्या बिया अगदी इझिली काढता येतात आणि महत्वाचं म्हणजे मुलांना सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ते खाता येतं प्रत्येक पीसमधली प्रत्येक वेळी बिया काढून देण्याची काहीच गरज लागत नाही आणि या वेगवेगळ्या शेपमुळे मुलांनासुद्धा ते खायला खूप आवडतं तर या उन्हाळ्यामध्ये या कलिंगड कट करण्याच्या पद्धती तुम्ही नक्की वापरा तर या पद्धतीने तुम्ही एकाच वेळी जर कलिंगड कट करून ठेवले एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही याला छान अरेंजसुद्धा करू शकता आणि फ्रीजमध्ये सुद्धा करून ठेवू शकता पाहिजे त्यावेळी आपल्याला ते अगदी सहज घेता येतं त्याला पुन्हा कट करायची काही गरजच लागत नाही तर या पद्धती तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका